मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे रानसई धरणातून उरणमधील औद्योगिक कारखान्यांसह पंचवीसपेक्षा अधिक ग्रामपंचायती आणि उरण नगर परिषदेला पाणीपुरवठा होतो मात्र पाणीसाठा अपुरा पडू लागल्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसने पाणी घ्यावे लागत आहे तर नोव्हेंबर महिन्यातच आठवड्यातून दोन दिवस पाणी कपातीची वेळ आली होती शिवाय धरणाची साठवणूक क्षमता ही ही दहा दशलक्ष घनमीटर वरून सात दशलक्ष घनमीटरवर आली आहे त्यामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे धरण क्षेत्रात आतापर्यंत आठशे शहाऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोमवारी दुपारी पावणे बारा वाजता रानसईने एकशे सोळा फुटांची पातळी गाठल्याने धरण भरून वाहू लागले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंडे यांनी दिली मागील वर्षी रानसई अठरा जुलैला भरले होते यावर्षी पाऊस उशिराने आणि धीम्या गतीने होऊनही दोन हजार तेवीसच्या तुलनेत तीन दिवस आधीच धरण भरून ओसंडून वाहू लागली असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे पाणी कपातीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे